मिरॅकल पण त्याच लोकांच्या आयुष्यात होतात जे स्वतःवर विश्वास ठेवतात. समजतंय का? चमत्कार आयुष्यात, चमत्कार पाहिजे. चमत्कार होण्यासाठी पण देव आपल्यावर डिपेंड आहे. भगवान के भरोसे मत बैठो, क्या पता भगवान आपके भरोसे बैठा होगा. वर्तमान समय में असंभव सी चीज के बारे में सोचना उसे सपना कहते, उसे ड्रीम कहते. एवरी सक्सेस स्टोरी स्टार्टेड विथ ड्रीम. ये दुनिया में कोई भी ऐसा इंसान नहीं है जो कामयाब बना है और उसके पास सपना नहीं था. ढूंढ कर भी नहीं मिलेगा. ऍक्सिडेंटली ड्रीम पूर्ण होत नाहीत, ऍक्सिडेंटली माणसं मोठी होत नाहीत, ऍक्सिडेंटली गरीब होऊ शकतात, ऍक्सिडेंटली प्रॉब्लेम येऊ शकतात, पण ऍक्सिडेंटली एखादी लॉटरी लागू शकते. पण जर मोठं व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर स्वप्न पाहावे लागतील. मी पण चांगला जॉब करत होतो, 30,000 पगार होता, 3-3.5 लाख रुपये वर्षाचं पॅकेज भेटत होतं 2010 12 वर्षापूर्वी. पण मी खुश नव्हतो त्या इन्कममध्ये. तेव्हा माझा बॉस मला आवडत नव्हता, ती कंपनी मला आवडत नव्हती, 8 तासाची 10 तासाची ड्युटी आवडत नव्हती. रात्री तुम्ही 2 झोपलाय तर सकाळी कुणाची इच्छा होईन 5 उठायची? होणार का? पण जॉब बोललेला काय करावं लागतं? किती लोकांना असं वाटतं मरत मरत कणत कुणत कुथत कुथत उठावं लागतं? तुम्हाला माहिती आहे जगामध्ये जेवढे अटॅक येतात ना, अटॅक लोकांना ते सोमवारच्या दिवशी येतात का? सोमवारी जॉबला जावं लागतं, कामाला जावं लागतं. सुट्टीच्या दिवशी कशी मजा असती? असती ना. मग जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर स्वप्न पाहावी लागतील. मी जेव्हा या बिझनेसला जॉईन केलं तेव्हा स्वप्न पाहायला पाहिजे, ड्रीम बघितले पाहिजेत, तरच माणूस मोठं होतं. मी ऐकलं होतं, माझ्या डोक्याच्या वरून जात होते सगळे विचार. स्वप्न 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 काय असतात? चंद्रावर लोक गेले याचं कारण पण काय आहे? ड्रीम. ज्यांनी बल्ब बनवला ड्रीम होतं. भारत स्वातंत्र्य झाला, व्हाय? ड्रीम. गांधीजींनी स्वप्न पाहिलं की मला भारताला स्वातंत्र्य द्यायचंय, इंग्रजांना मला बाहेर काढायचंय. एक अनहेल्दी माणूस आहे ज्याचं शरीर फार घाण झालंय, जर त्याने डिसाईड केलं की ह्या 100 दिवसात माझी बॉडी मला एकदम क्लीन करायची, डिटॉक्स करायची बॉडी, एकदम मला माझी लाईफला बॅलन्स करायचंय. किती लोकांना असं वाटतं की यस करू शकतो तो माणूस. ड्रीम. जेव्हा डॉक्टर, एक्सपर्ट डॉक्टर सांगतात 3rd स्टेजचा कॅन्सर आहे, अशा सिच्युएशनमध्ये 2 गोष्टी आहेत. त्या सांगण्यावर बिलीव करायचा आणि तसंच जगत जगत मरायचं, हा एक बिलीफ आहे. दुसरा बिलीफ, त्या थॉटला रिजेक्ट करायचं आणि विश्वास करायचा की नो मॅटर, हा आजार माझ्या शरीराला आहे, मी माझे शरीर नाही आहे, मी माझं शरीर पुन्हा पूर्ववत करू शकतो, हेल्दी करू शकतो. शक्य आहे का? किती लोकांना माहिती आहे की कॅन्सरचे पेशंटनी सुद्धा स्वतःला रिकवर केले 100-100 दिवसात? स्टोऱ्या ऐकल्यात? पॉसिबल आहे. किती लोकांना वाटतं की घाण झालेला कपडा आहे तो कपडा क्लीन होऊ शकतो जर ठरवलं तर? प्रयत्न करावा लागतात का नाही लागत? मग जर मोठं व्हायचं असेल तर ड्रीम पाहावं लागतील, स्वप्न पाहावं लागतील. एक मोठा बिझनेसमॅन, फार पैसा होता त्याच्याकडे आणि बायकोचं बड्डे होतं त्याला. बायकोच्या बड्डेच्या दिवशी त्याला असं वाटलं की माझ्या बायकोला काहीतरी मी गिफ्ट द्यायला पाहिजे आणि तो गिफ्ट खरेदी करण्यासाठी त्याच्या चार्टर फ्लाईटने चालला होता. एक मोठा प्लॉट होता, तो परचेस करून बायकोच्या नावावर रजिस्टर करायचं होतं. आणि त्या चार्टर फ्लाईटला जाताना वर ॲक्सिडेंट झाला, क्रॅश झालं, पायलट डेथ झाले. ऑलमोस्ट डॉक्टर यांना ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर पण म्हणले इम्पॉसिबल आहे, प्रयत्न करू आपण, ट्राय तर करू. आणि जेव्हा डॉक्टर लोकांनी ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा बॉडी सगळी फ्रॅक्चर झाली होती, मुवमेंट नव्हती, तरी पण ते म्हणले जेवढा पैसा लागेल तेवढा आम्ही खर्च करायला तयार आहे, पण यांना तुम्हाला वाचवायचे. 1-1.5-2 महिने ट्रीटमेंट केल्यानंतर पण डॉक्टर म्हणले ठीक आहे, आता जिवंत राहू शकतात, झोपून मुवमेंट हे फक्त डोळे उघडू शकतात, हे श्वास पण घेऊ शकत नाही, आर्टिफिशियली ऑक्सिजन यांना द्यावा लागेल.
एक्सपर्ट डॉक्टरनी सांगितलं की आता यांना असंच जगावं लागेल, ते पण थोड्या दिवसासाठी. हे परिवारात जिथं मित्र नातेवाईक होते त्यांना सांगितलं आणि हे पेशंट सगळं ऐकत होता. अशा सिच्युएशनमध्ये त्या पेशंटकडे दोन ऑप्शन होते, ह्या शब्दांना रिजेक्ट करायचे किंवा ॲक्सेप्ट करायचे. मॅक्झिमम लोक याला ॲक्सेप्ट करतात, किती लोकांना वाटतं करतात ना. त्यावेळेस त्यांनी त्या शब्दांना रिजेक्ट केलं, आत येऊन नाही दिलं त्या शब्दांना. समंदर में बहुत पाणी होता आहे, जहाज को डुबा सकता है, येस और नो? नहीं. जब तक वो पानी अंदर नहीं आता ना, तब तक कितना भी बड़ा समंदर हो, जहाज का कुछ नहीं उखाड़ सकता बॉस. कितनी भी निगेटिविटी हो, वो निगेटिविटी के अंदर जब तक आप घुसते नहीं हो या उसको अंदर आने नहीं देते हो, तो कुछ नहीं होगा. त्या सिच्युएशन मध्ये एक्सपर्ट डॉक्टर ने सांगितलं की तू बरा होणार नाही, येस. पण यांनी आत काय विचार केला माहिती आहे? की ख्रिसमसच्या दिवशी समथिंग पुढं निर अबाउट 30 किंवा 40 डेजची डेट होती, आणखीन 1-1.5 महिन्यांनी ख्रिसमस होतं. त्यांनी मनातली मनात विचार केला, एक ड्रीम, एक डिझायर, एक गोल सेट केला की येणाऱ्या 30 दिवसात मी माझ्या स्वतःच्या पायावर चालत या हॉस्पिटलच्या बाहेर निघणार. अरे बापरे, कुठली परिस्थिती आहे, कुठली सिच्युएशन आहे? असंभवशी सपना, ड्रीम डेफिनेशन क्या है? असंभवशी चीज के बारे में, वर्तमान समय में असंभवशी चीज के बारे में सोचना, उसे सपना कहते, उसे ड्रीम कहते. तो बेड वर त्यांनी त्याला फक्त विचार करायचा होता की मला या हॉस्पिटल मधून बाहेर विचार करायचा आहे. नीट करणारा माणूस म्हणतो इम्पॉसिबल. जो उसको ठीक करने वाला है वो बोल रहा है कि तू ऐसा ही जिएगा, ऐसा ही मरेगा. लेकिन वो सोच रहा है रिजेक्ट, मुझे जीना है और मेरे कदमों पर चलकर मैं हॉस्पिटल से बाहर जाऊंगा. सिर्फ सोच. एक आठवड्यानंतर डॉक्टर पुन्हा रुटीन चेकअपला आले आणि डॉक्टर हैरान झाले की जो आर्टिफिशियल ऑक्सिजन चालू होता ऑलमोस्ट 70% कमी झाला होता, फक्त 30% ऑक्सिजनची गरज लागत होती. मिरॅकल झाले, मिरॅकल. पण त्याच लोकांच्या आयुष्यात होतात जे स्वतःवर विश्वास ठेवतात. समजतंय का? चमत्कार आयुष्यात, चमत्कार पाहिजे. चमत्कार होण्यासाठी पण देव आपल्यावर डिपेंड आहे. डायलॉग आहे ना, भगवान के भरोसे मत बैठो, क्या पता भगवान आपके भरोसे बैठा होगा. शायद हो सकता है ना. 7 दिवसात रिपोर्ट केला, पुन्हा आणखीन पुढल्या रुटीन चेकअपला आले, 15 दिवसात हायर लेवलची इम्प्रूव्हमेंट, फक्त ते डोळे झाकून. आणि त्यांनी त्याचं ड्रीम, जेव्हा त्याने डोळे हे करत होता तर घरच्या लोकांना वाटलं की याला काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे आपल्याला. तेव्हा त्यांनी डोळ्यांनीच्या भाषेत समजून समोर डेट लाईन लावली घरच्या रिलेटिव्हला आणि सांगितलं की मी ह्या ह्या डेटला हॉस्पिटलच्या बाहेर निघणार आहे. हा माझा ड्रीम, हा माझा बिलीफ, हा माझा गोल, हा माझा टार्गेट आहे. आणि मला आता एकच काम करायचं आहे, माझ्या विचाराला, माझ्या विचाराला प्रोटेक्ट करायचं. माझ्या विचाराला मला अशा सगळ्या निगेटिव्ह विचारापासून रक्षण करायचे की जे विचार माझ्या विचारात डिस्टर्बन्स तयार करतील. फक्त विचार ठरवला की मला निघायचं आहे, हे ठरवल्यानंतर किती विचारांनी अटॅक केला असेल की तू नाही करू शकत, होणार नाही, असं शक्य नाही, तू बेडवर झोपलाय, किती लोकं मिलेत, असं शक्य असतं का, असं कुठं झालं आहे का, असं कधी होणार का, किती सेल्फ निगेटिव्ह टॉक असेल त्याच्या माइंडमध्ये, असेल का नसेल. पण जेव्हा ड्रीम पॉवरफुल असतं, स्वप्न पॉवरफुल असतात, नो मॅटर मेल फिमेल, काळे गोरे छोटे मोठे, जेव्हा ड्रीम पॉवरफुल होतं तेव्हा भगवंतानी जे निर्माण केलंय, जे निर्माण केलंय ना, ही सगळी नेचर त्या व्यक्तीसाठी काम करायला चालू करत. ड्रीम पॉवर. किसी चीज को अगर दिल से चाहेगे तो पूरी कायनात वो चीज को मिलाने के लिए लग जाती. त्याचं टार्गेट होतं की मला निघायचंय बाहेर. सगळ्या विचाराला बंद केलं, जे विचार त्याला निगेटिव्ह करतात. तसं एका दिवा जर पेटवलाय आणि त्याला विजून द्यायचं नसेल तर त्याची काळजी घ्यावी लागती.
मग त्याने ठरवलेली गोष्ट, त्याने ठरवलेलं ड्रीम, त्याने ठरवलेलं टार्गेट याची केअर त्याला विचारात घ्यायची होती. सगळे प्रॉब्लेम कुठे आहेत? विचारामध्ये. येस ऑर नो? प्रोटेक्ट केलं त्याने त्याच्या विचाराला. आय कॅन, आय विल, गॉड इज विथ मी, टुडे इज माय डे. स्वतःशी सेल्फ टॉक करत होते. फक्त पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह विचार. 24 आवर्स, 1, 2, 3, 4, 5, 10, 20, 30 लगातार 30 दिवस त्याला त्या विचाराला पकडायचं होतं. आणि एकदा का तो पॉझिटिव्ह विचार तुमच्या अंतर्मनात गेला तेव्हा आत्मा आणि परमात्माची पूर्ण एनर्जी लागते तो विचार साबित करण्यासाठी, प्रेझेंट करण्यासाठी आपल्यासोबत. 30 दिवस नाही लागले त्याला, तो 28 दिवसात स्वतःच्या पायाने हॉस्पिटलच्या. मग मला सांगायचं, मॉरिस गुडमॅन हा जो व्यक्ती ज्याचं नाव तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकतात, हे रिअल स्टोऱ्या, रिअल स्टोऱ्या. हे सगळं का झालं? वाय काय झालं सांगा ना, काय का बरं, याच्यातून काय शिकू शकतो आपण? विचारशक्तीच्या बळावर. आणखीन पण मला एक सांगा ना, मला करोडपती व्हायचंय, मला श्रीमंत व्हायचंय, मला सक्सेस व्हायचंय, हा तर एक विचार आहे. पण त्याला प्रोटेक्ट करणं सोपं आहे का अवघड आहे? प्रोटेक्ट कोण करू शकतो? माझ्या आयुष्यात ना मी कुणालाही फोर्स नाही केला बदलण्यासाठी, मी कुणालाही फोर्स नाही केला बिझनेस करण्यासाठी. जिसको करना है ना बॉस वो कर डालेगा, ही गॅरंटी. जिसको करना है ना वो कर डालेगा, और जिसको नहीं करना है ना नहीं, कुछ नहीं हो सकता. भूक पाहिजे, कुठलं पण जेवण असून द्या, काय होणार? जाणार. भूक पाहिजे. एक राजाने फार मोठं पाहिजे पकवानाचा स्वयंपाक बनवला होता आणि सगळेजण खुशी खुशीत सगळेजण जेवण करत होते. पण एकजण सगळं चांगलं आहे पण एक नाही आहे, सगळं चांगलं आहे पण हे असतं तर बरं झालं असतं, सगळं चांगलं आहे पण हे असतं तर बरं झालं असतं. सगळे खुश, कमीत कमी 150-200 आयटम बनवले तरी पण हा एक याडा तिथं घुसला आणि काय म्हणतो, सगळं भारी आहे पण साला हे असतं तर बरं झालं. सगळेजण म्हणतात काय पाहिजे तुला, अरे राजाने जेवण दिलं इथं. ही न्यूज हळूहळू कुठं जाते? राजापर्यंत जाते. राजा येतो, कोण आहे त्याला काय पाहिजे बनवून देऊ आपण. म्हणले सांग कसं वाटतं जेवण, ते म्हणतो जेवण लय भारी आहे पण हे पाहिजे होत, एवढं असतं तर बरं. अरे ते म्हणले सांग. नाही म्हणले सांगतो का आता, नाही तू तुला ना फाशील देऊ. ते म्हणले भूक पाहिजे, भूक असते तर बरं झालं असतं, भूक असते तर बरं झालं असतं. सांगा जर स्वप्न तुमच्याकडे नसतील तर स्वप्न पाहावे. सचिन असाच म्हणला का? सचिनचं स्वप्न काय होतं? काय होतं? क्रिकेट ना. सचिनचं स्वप्न काय होतं? क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट. त्यांनी क्रिकेटला प्रेम करून टाकलं होतं. जो भी चीज आपको चाहिए ना उसके साथ आपको जीना होगा, उसके साथ उठना होगा, उसके साथ खाना होगा, उसके साथ दौड़ना होगा, उसके साथ लड़ना होगा, उसके साथ गिर गए तो फिर खड़ा होना पड़ेगा, उसके साथ सोना उठना जगना करना होगा. जब वो चीज और आप एक साथ मिल जाते हो तो आपको जिंदगी में कुछ भी पाना मुश्किल नहीं होगा. काय काय स्वप्न असतात जनरल माणसाचे असं वाटतं तुम्हाला? सगळ्यांचे स्वप्न असतात पण तुमचं स्वप्न डिसाईड झालं पाहिजे. आज माझ्याकडे गाडी आहे, प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, रिस्पेक्ट आहे, सोनं, कपडे, आई वडील, बायको, मुलगा, हे सगळे खुश आहेत. मी काम करतो आहे याचं एकच कारण की 2010 साली की मी लिहिलं डायरीमध्ये, लिहून काढलं की मला काय काय पाहिजे. आणि तुम्ही बिलीव नाही करणार, मागच्या 7 वर्षापूर्वी जे मी सगळं लिहिलं होतं ते सगळं अचीव करून टाकलं 5 वर्षापूर्वी.